अध्यक्ष महोदय, बाप क्रमांक 29, बाप क्रमांक 136, बाप क्रमांक 497। अध्यक्ष महोदय, कामगार विभागाच्या बाबतीत मी बोलतो आहे का, चालक जे असतं आपल्याला घेऊन जातं सगळ्यांना, आणि तुमची नेहमी इथून त्या प्रवासात मंत्री असो अधिकारी असो सगळ्यांना तो घेऊन जातो, त्याला कामगार म्हणून आपण कुठंतरी दर्जा देणं गरजेचं आहे। एक तर तो कामगारही नाही कशातही नाही आहे, तर त्यामध्ये खाडेसाहेब हा मोठा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल। दुसरं, भूमिहीन लोक आहे गावागावात, म्हणजे शेतकऱ्यासाठी आपण काही योजना आखतोय पण गावातल्या भूमिहीन मजुरासाठी काही योजना आखत नाही। तर भूमिहीन मजूर जो आहे त्याचा अध्यक्ष महोदय, शेतकरी घाट्यात आहे तर मजुराई सुद्धा मला वाटतं त्याच तुलनेत घाट्यात आहे। मी आत्ता आकडेवारी घेतली तर 11,000 देशामध्ये सांगतोय शेतमजुराच्या आत्महत्या आहे, शेतमजुराच्या बोलतोय। आणि मग खाडेसाहेब तो मजूर आहे म्हणजे कामगार नाही आहे का? तुम्ही कधी याच्यावर विचार केला का? म्हणजे आपण हा विचार करणं फार गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही फक्त बांधकाम कामगार आणि त्याच्यातला भ्रष्टाचार, त्या बांधकाम कामगारामध्ये तर अर्धे मी सांगतोय पदाधिकारीच आहे, सगळ्या पक्षाचे अर्धे पदाधिकारी आहे। म्हणजे खरा कामगार त्या बांधकाम कामगारामध्ये राहिलाच नाही। जो खरा कामगार आहे, आता सुतार असेल तर सुतार समाज अतिशय कमी आहे अध्यक्ष महोदय, फार कमी। एखाद्या गावात दोघं तिघं जण भेटतं वाडीकाम करणारे काही लोक, ते फार कमी आहे। तर त्या सुतार कामगारांना समाजाला आपल्याशी कसं जोडता येईल? जर सुतार कामगार हे बांधकाम कामगारामध्ये बसतंच, ते मिस्त्री लोक आहेत ते पण बसतात, पण त्याच्यासाठी त्या बांधकाम मंडळातून काही चांगली वेगळी व्यवस्था करता येईल का? हा विश्वकर्मा तर ते तुम्ही, ते तर तुम्ही आता चॉकलेट आहे सगळं, ते फार फायद्याचं होणार नाही। लई महामंडळ निघाले, अर्धे महामंडळ बंद आहे, अर्धे महामंडळ बंद आहे। मला सांगा, अण्णाभाऊ साठे महामंडळ, दिव्यांग वित्त महामंडळ, आम्ही दिव्यांग वित्त महामंडळात आहे, किती लोकांना कर्ज वाटलं? 4 वर्षापासून बंद आहे, आता कुठंतरी वाळव वाटप आहे। मला वाटतं सगळे विकास महामंडळावर थोडं काय होतं, महामंडळ काढून दिलं, राजकीय आपण काही घोषणा करतो, नाही विधानसभेत तर विधान परिषद घेतल्यासारखं आहे, लक्षात घ्या। पण त्यावर तुम्हाला बांधकाम मंगळ म्हणून खाडेसाहेब तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही या गोष्टीवर अधिक लक्ष देणं फार गरजेचं आहे। आणि दुसरा अध्यक्ष महोदय, हा भूमिहीन मजूर, त्याच्यासाठी एक अभ्यास कमिटी तयार करा, त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल ते पाहिलं पाहिजे। दुसरा अध्यक्ष महोदय, मी जातोय आम्ही इतर मागासवर्गीयमध्ये, आता धनगर समाजासाठी आपण 1,00,000 काहीतरी 1,00,000 लोकांना घर देणार होतोय, आता 1,00,000 लोकांना घर देताना 1,36,000 घर देतोय आपण। मला वाटतं आत्राम साहेब, तुम्ही ग्रामीण भागातून येता, एक भिंत तरी होते का 1,36,000 मध्ये? तालिका अध्यक्ष सांगा बरं, तुमची खुर्ची 2-3 लाखाची आहे, तुम्ही ज्या चेअरवर बसले ते, म्हणजे मला हे समजत नाही काय, तुमचं डोकं ध्यानावर आहे का नाही आहे? म्हणजे तुमच्या डोक्यात काय भुसा भरलाय का सरकारच्या? सरकारच्या म्हणतोय। मला एक सांगा का, 1,25,000 घर कसं होतं? 1,36,000 घर होते का गुलाबराव? मग का बोलत नाही तुम्ही? हे बदलायला पाहिजे सावे साहेब। अहो तुम्ही एक सांगा, 1,36,000 घर जर कोणी बांधून दिन ना, मुच्छिन दाढी काढून टाकतोय कोणी असन तर सांगा मला। हो सिंगणे साहेब, मग तुम्ही बोलत का नाही ते सांगा। 1-3 लाख दिले पाहिजे, शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर देतय आणि गावातल्या लोकांना 1,25,000 मत नाही पाहिजे का तुम्हाला? आमच्या शेतकरी शेतमजुराचे मत नाही पाहिजे? म्हणजे तुम्ही शहरात बांधलं तर 2.5 लाखाचं घर कित्येक का बोलायचंय सभागृहामध्ये? अरे भिंती फुटून जाईन, पण तुमच्या डोक्यात कधी येईन? हो भिंती फुटायला लागली, क्रॅक झाली, ते पा शिवाजी महाराजच्या खाली क्रॅक होऊन राहिली, बोलता बोलता हे सगळे सभासद बोलून बोलून थकून राहिले, पण शहरवाले को 2.5 लाख और गाववाले को 1,25,000, वा बे वा। गुलाबराव तुमचा पाणी पुरवठा विभाग आहे तसंच आहे, टेंब लावायला पाहिजे टेंब। शहरवाल्याले तुम्ही 75 लिटर पाणी देताय आणि गाववाल्याले 50 लिटर नाही देत, 5च असत ना। मग शहरवाल्याले अति अवर्ग नगर महानगरपालिकेला 1,25 लिटर देत आहे,
मग सव्वाशे लिटर त्याचा पोट मोठा आहे काय मोठा आहे कौन पाणी तेले जास्त देता आम्हाला उत्तर पाहिजे आणि स्लम आलेले 45 हे काय जातीवादी आहो तुम्ही एवढा जातीवाद तर 200-150 वर्ष अगोदर नव्हतंय म्हणजे तुम्ही ग्रामीण वाल्याला फालतू समजताय मी तुमच्या गावात आलोय गुलाबराव मी तुमच्या गावात येऊन सभा घेईन की गुलाबराव होने के बावजूद भी गांव वाले को 50-55 लीटर पानी क्यों मिलता है और शहर वाले को 125 लीटर पानी क्यों मिलता है हम आपके गांव में आएंगे वहां आकर चिल्लाएंगे फिर बिल्कुल धन्यवाद अध्यक्ष महोदय हा जो विषमतेचं बीज आपण पेरतोय ते तोडलं पाहिजे हा गंभीरतेने घेतलं पाहिजे हे विषमतेचं बीज तोडणार नाही तुम्ही अध्यक्ष महोदय म्हणजे आम्ही काम करायचं कष्ट करायचं तो कलेक्टर 3 लाख रुपये महिना घेतोय काय ताकद आहो कोणता कलेक्टर चांगलं काम करतोय एक दोन कलेक्टर सोडले तर फक्त खुर्चीवर बसून पगार घेतोय कलेक्शन करतोय बिल्कुल करेक्ट नवल जी हम तुम हमारे साथ में आता तुम्ही म्हणता स्किल आहे स्किल आमच्यात नाही का आमचा शेतकरी 4 बैल घेऊन तास सरळ काढतं 4 बैलासोबत घेऊन 2 बोटावर जर बी टाकायचं म्हटलं ना अध्यक्ष महोदय 2 बोटावर बी टाकतंय स्किल नाहीये ते वडर समाजाचे लोक दगड फोडतोय त्याला सांगायचंय 4 इंच काढ 2 इंच काढ 40 काढ 80 काढ काढत नाही वडर समाजाचा पूर्ण स्किल वर पैसे कुठे आहे अध्यक्ष महोदय लूट हो रही है हिंदुस्तान के अंदर कोई बोल नहीं पा रहा इसमें यावर लक्ष द्याव लागेल याचं चिंतन मंथन करावं लागेल काही लोकांच्या घरात भरपूर पैसा चालला काही लोकांच्या घरात काही पैसा जात नाही आणि म्हणून ते विचार आपल्या धनगर समाजाचे बांधव आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय तुम्ही जमीन घ्यायसाठी पैसे दिले किती खर्च केले सावे साहेब एक खडकू खर्च केला नाही त्यांच्या मेंढी पालन साठी तुम्ही दरवर्षी मी त्या बजेटमध्ये पैसे पाहतोय त्या बजेट मधला एक खडकू खर्च करत नाही तुम्ही म्हणजे तुम्ही फक्त धनगर समाज हे पा 1 लाख कोटी दिले तुम्हाला खर्च किती केले हो धनगर बांधवांसाठी जमीन घ्याले एक जमीन घेतली नाही धनगर बांधवांसाठी तो बिचारा भटकत राहत इकडे तिकडे ते फॉरेस्ट वाले पकडते त्याला चाराले जमीन नाही आहे कोण लक्ष देणार आहे तुम्ही त्याचं नेतृत्व करताय तुम्ही नेतृत्व करून खाळ उभे राहिलं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांचा खास करून आभार मानतोय ओबीसीचे एवढे मंत्री झाले एकही घरकुल योजना ओबीसी साठी आणली नाही आजकाल काय लोक शिव्या देताना पहिले मुसलमानाला जास्त शिव्या देत आहे नंतर आलं का ब्राह्मणांना देत उठला सुटला का मराठ्यावर देत आहे आता ते देवेंद्र फडणवीसचं नाव बदलामच केलंय आपण त्यांचं पण त्यांनी योजना दिली ना मी त्यांच्या आम्ही पाठपुरावा केला सांगितलं आणि त्यांनी ती योजना केली अध्यक्ष महोदय जे चांगलं आहे आम्ही चांगलंच बोलतोय आणि मी कौन असं का बरं घाबरायचं आम्ही का तिकीट मागायला या लागते का सावे साहेब तुमच्या पक्षाकडे काही गरज नाही आम्हाला आमची परमानंट तिकीट आहे गुलाबराव आणि त्याच्यामुळे आम्ही हे बोलायचं धाडस करतोय मागून आमचे आमदार म्हणत होते मी नाव नाही सांगत असंच बोलत जा म्हणे तुमचं बरं आहे म्हणजे तुम्हाला काही गरज आम्हाला बोलता नाही येत म्हणे मी म्हटलं मला सांगायचं ना तुम्हाला जे बोलता येत नाही ते मी बोलत जाईन अध्यक्ष महोदय धनगर समाज बांधवांना आपल्याला काहीतरी मेंढी पालनसाठी त्याच्यासाठी मदत केली पाहिजे दुसरं सावेसाहेब बस शेवटचं घेतोय मुस्लिम समाजांसाठी अध्यक्ष महोदय मुस्लिम समाजाला आखरी आपल्याला प्रभावात घ्यावा लागेल तुम्ही सांगा गावातल्या एका गावात जर काही मुस्लिम समाज आहे काही भागात आहे आणि ते जर विकसित झाला आणि त्याचा परिणाम गावावर पडेल ना गावावर पडला तर त्याचा राज्यावर परिणाम पडेल देशावर परिणाम पडेल त्याला सुद्धा कसं प्रभावात घेता येईल त्याचा विचार आपण केला पाहिजे 2-3 समाज उद्योगी समाज आहे अध्यक्ष महोदय आपल्याकडे सुतार समाज हा उद्योगी समाज आहे तुम्ही न्यावी समाज आहे हा उद्योगी समाज आहे आणि दुसरा आपण जर पाहिलं अध्यक्ष महोदय कुंभार समाज आणि शिंपी समाज हा उद्योगी समाज आहे यांना पहिलेपासून उद्योग केलेला आहे शिंपी समाजानं कपडे शिवले लोहार समाजानं आपल्या गाळ्या मोळ्या काय बंड्या चांगल्या केल्या आणि यांच्यासाठी मला वाटतं नो महामंडळ 10-10 लाख रुपये द्या ज्यांचे ज्यांचे उद्योग चालू आहे योजना आखा ना त्यांच्यासाठी ओबीसीतून अध्यक्ष महोदय यांचे फार धोबी समाज अध्यक्ष महोदय धोबी न्यावी यांचं काय आम्ही पाहतोय किती पर्सेंटेज आहो फार कमी आहे पण त्याच्यातून तुम्ही कर्जाची योजना केली तुम्ही एक सांगा ओबीसी मधून त्याला किती किती टक्के आरक्षण दिलं आपण
तुम्ही हा जनजातीचा सर्वे झालाच पाहिजे. या सगळ्या लहान समाजाचं एकतर नेतृत्व सापडत नाही आणि मग या समाजावर विचार करणारा तुम्ही आम्ही सगळे मोठ्या समाजाच्या लोक आहे ना. या समाजाला आपण आधार दिला पाहिजे ना गुलाबराव, आपण यांना आधार देणं गरजेचं आहे. आणि मग या समाजासाठी बगैर व्याजाची रक्कम आखणं फार गरजेचं आहे. वाटतं स्किल मंत्री इथं आहे कौशल्य, याच्यासाठी मला वाटतं खूप चांगली योजना. यांना नोकरी तर आपण देऊच, पण यांना जर उद्योग, आता न्यावी समाजाचे पोरं बाहेर निघाले का ते दुकान टाकते, मग दुकानासाठी काय व्यवस्था करता येईल ते अध्यक्ष महोदय त्यावर विचार कर. थोडा कसं आहे माझा एक आमदार आता राजकुमारजी बोलणार नाही, तर थोडासा वेळ दिला तर काही फरक पडणार नाही. आणि तुम्ही या लहान समाजाच्या विरोधात आहे का, लगेच तुम्ही म्हणता थांबून ठेवा, तुमच्या वांदावीन बरं मतदारसंघात, असं करू नका. मग बोलू द्या याच्यावर. एकतर ह्या ह्या समाजाबाबत आपण अध्यक्ष महोदय का ह्या लोहार असेल सोनार असेल या सगळ्या समाजांना तुम्हाला आम्हाला सोबत घेऊन जावं लागेल. बारी समाज आहे, आता आम्ही बऱ्याच लोकांना बारी समाजाबद्दल बोललोय, ह्या सगळ्यात चांगलं उत्पादन घेतं आणि कमी उत्पादन जे सार्वत्रिक होत नाही. तुम्ही लक्षात घ्या सावे साहेब का बारी समाज हा पान पानमाळा घेतं, पान पिंपरी घेतं आणि मुसळी घेतं. हे जे पिकं आहे ना अध्यक्ष महोदय हे सगळ्या इकडे घेतल्या जात नाही. आणि मग याच्यावर जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर हा बारी समाज या याच्यावर एक एक समाज त्या त्या माध्यमातून कसा श्रीमंत करता येईल, त्याला उद्या नोकरीची गरजच नसली पाहिजे अशा पद्धतीनं ताकद द्यावं लागेल. कारण इकडे तर तुम्हाला कमी करावं लागेल, हे जे पगार कमी करायला सांगतोय हे नोकरी कोणा मागितलीच नाही पाहिजे, हे पगार कमी करावं लागेल. सगळे उठलं सुटलं कोणी का बरं नोकरी मागतंय, पगार जास्त आहे ना, कामं कमी आहे, कामं फार कमी आहे. आणि म्हणून तुम्हाला या बारी समाजावर एक चांगलं चिंतन मंथन करून जर व्यवस्थित पान पिंपरी म्हणजे पाण्याच्या माळे सगळेजण घेत नाही आणि मग यावर जर व्यवस्थित अध्यक्ष महोदय चिंतन मंथन केलं तर हा समाज यांच्या शेतीतूनच सुखी होऊ शकतं. पण मानसिकता पाहिजे अध्यक्ष महोदय. स्मारक वगैरे आपण उभं करू परंतु तो समाज उभा राहिला पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि त्यासाठी आपण खरं तर पुढाकार घेतला पाहिजे. अतिक्रमण तुम्ही घरं दिले भोई समाज, आता भोई समाज म्हणजे फक्त मच्छी पालन करतं, म्हणजे आमच्या इकडे तर सगळ्या काठावर आहे, नदीच्या काठावर राहतं अध्यक्ष महोदय. आणि हा भोई समाजाला व्यवस्था इतकी वाईट आहे का, एक तर तो केंद्रामध्ये ओबीसी येते आणि इकडे तो व्हिजेंटीमध्ये येते, तर यांचे घरं सगळे नदीच्या काठावर आहे आणि सगळे नदीच्या काठावर असल्यामुळे ते घरं नावानं झाले नाही. ते उद्योग करणारा समाज आहे भोई समाज. आता त्याचे जे समुद्राचे आम्ही पाहतोय धरणाचे जे काही टेंडर निघतं मच्छीमाराचे सगळे लखपतींना जातंय, सगळे मुंबईवाले ठेकेदार आहे. म्हणजे मच्छीमारी करतं भोई समाज आणि ठेकेदारी करतोय मुंबईवाला, हे बरोबर नाही आहे. अरे म्हणजे त्यांचं आयुष्य त्या मच्छीमाऱ्यामध्ये गेलं आणि टेंडर फक्त पैशापोटी जर आमचा मंत्री म्हणा किंवा आमचा विभाग म्हणा जर ते वाटप होत असेल झालं शेवटचं अध्यक्ष महोदय. तर हे अतिक्रमण नियमाकुल काय झालंय, सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला आणि अतिक्रमण नियमाकुल करू नका असं म्हटलं, तर यासाठी कायदा करावा लागेल. सगळ्याच्या मतदारसंघात मला वाटते अतिक्रमण करून लोक राहतात आणि त्याला गाव खेड्यात कुठं अडचण नाही, तर ते नियमाकुल करणं अध्यक्षमय महत्वाचं आहे. तुम्ही मला बोलू दिलं त्याबद्दल आभार मानतो. आणि सावे साहेब थोडं मनावर घ्या, आपसे बहुत उम्मीद आहे हमको, और वैसे भाजपवाले काम करते काँग्रेस से ज्यादा. सन्मान्य सदस्य श्री चौधरी आप अच्छा करते है तो थोड़ा उसमें दिल डाल दो. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.